नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मला सांगा, तुमच्यापैकी कोणाकोणाला गाड्यावरचे मस्तपैकी ज्यूस, थंड थंड मिल्कशेक, मस्त थंड गार बदाम शेक, फ्रूट सॅलड हे सगळं खायला आवडतं? अहो, मला तर प्रचंड आवडतं. ऋतू कुठलाही असू देत, एकदा जर मी घराबाहेर पडले ना तर यापैकी काही ना काहीतरी खायला प्यायला मी गाड्यावरती जातेच. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टिपिकल गाड्यावरती मिळतो ना तसा थंडगार बदाम शेक. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ दूध आटवत बसायची गरज नाही. फक्त चारच गोष्टींपासून हा तयार होतो आणि पटकन तयार होतो. मेन म्हणजे अतिशय झटकीपट रेसिपी आहे, तरीसुद्धा एवढा टेस्टी आणि इतका जबरदस्त भन्नाट लागतो ना की तुम्ही म्हणाल अगं गाड्यावरती सेम असाच मिळतो. चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला. तर या ठिकाणी मी साधारणपणे 20 ते 22 बदाम रात्रभर भिजवत ठेवले होते आणि आता त्याच्या साली काढून टाकलेले आहेत. जर तुम्ही रात्रीचे बदाम भिजवायला विसरलात तर मग ज्या दिवशी बदाम शेक बनवायचा आहे त्याच्या आधी एक तास गरम पाण्यामध्ये तुम्ही हे बदाम भिजत ठेवले ना तरी तासाभरामध्ये छान भिजतात आणि त्याच्या साली पण निघतात. तर चला आता एक पातेलं घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पातेलं ओलं करून घ्यायचं आहे साध्या पाण्याने. ओलं यासाठी करायचं की यामध्ये जरी आपण बदाम शेक शिजायला ठेवला गॅसवरती तरी तो खालून करपत नाही किंवा पातेल्याला लागत नाही. तर आता आपण यामध्ये ॲड करतोय 1/2 लिटर दूध. तर हे दूध ना कुठलंही चालेल, गाईचं, म्हशीचं, फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध किंवा तापवून साय काढलेलं दूध, कुठलंही जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल ते. तर 2 कप एवढं दूध आहे हे, म्हणजे माझा कप होता 250 ml, म्हणजेच 1/2 लिटर दूध आहे. तर यातलं थोडंसं दूध ना मी साईडला शिल्लक ठेवलं आहे, बघू शकता अगदी एवढंसं दूध आपण साईडला ठेवूयात कारण हे आपण काही गोष्टींसाठी यूज करणार आहोत. तर मंडळी, आपण जे 20 ते 22 बदाम घेतलेत ना त्यातले मोजून 6 बदाम मी साईडला काढले होते आणि त्या 6 बदामांचे अशा पद्धतीने बारीक बारीक काप केलेले आहेत. तुम्ही एकदम बारीक काप करायचे आहेत, उभे करा किंवा छोटे छोटे तुकडे करा, कशाही पद्धतीने चालतील, पण हे आपण मिल्कशेकमध्ये वापरणार आहोत. आणि उरलेल्या बदामांची आपल्याला करायची आहे एकदम फाईन पेस्ट. तर इथे मी घेतला एक छोटासा मिक्सर जार आणि याच्यामध्ये उरलेले सगळे बदाम आपण ॲड करूयात. आणि आता हे छान बारीक व्हावेत यासाठी आपण जे साईडला दूध काढलं होतं ना त्यातलं निम्मं दूध मी यामध्ये ॲड करते आणि आता हे आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही फक्त बदामच बारीक करायला गेलात तर ते पटकन बारीक होत नाही, त्याची पेस्ट व्यवस्थित तयार होत नाही, त्यामुळे आपण याच्यामध्ये अंदाजे थोडंसं दूध ॲड केलेले. तर बघू शकता किती मस्त अशी छान पेस्ट, एकदम पातळ पेस्ट इथे तयार झालेली आहे. ओके, सो आता हे सगळं मिश्रण आपण आपल्या दुधामध्ये पहिल्यांदा ॲड करूयात. सो येस, अशा पद्धतीने आपण हे सगळं ॲड केलं खरं, पण अजूनही थोडीशी पेस्ट आतमध्ये भांड्याला चिकटू नये त्यामुळे मी अंदाजे 2 ते 3 टेबलस्पून पाणी, साधं पाणी यामध्ये ॲड केलं आणि ते छान खंगळून यामध्ये ॲड करते. असं केलं तरीही चालतं, एवढा काही जास्त फरक पडत नाही कन्सिस्टन्सीमध्ये. ठीक आहे, आता या दुधामध्येच आपण ॲड करतोय साखर. तर चवीप्रमाणे साखर ॲड करा, मी ते 6 टेबलस्पून एवढी साखर ॲड करते कारण ही परफेक्ट गोडी आहे. ज्याप्रमाणे बाहेर मिल्कशेक मिळतो अगदी तशीच. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाण केलं तरीही चालेल. आणि यासोबतच आपण यामध्ये ॲड करतोय हे बारीक चिरून घेतलेले 6 बदाम. ओके, आता हे जस्ट एकदा असं मिक्स करून घ्या आणि थोडंसं साईडला ठेवून द्या. तर मंडळी, आता यामध्ये आपण एक सिक्रेट गोष्ट ॲड करतोय जी प्रत्येक वेळी बदाम शेक बनवताना वापरलीच पाहिजे, म्हणजे परफेक्ट स्ट्रीट स्टाईल बदाम शेकमध्ये ती यूज केलेलीच असते, ती म्हणजे कस्टर्ड पावडर. तर मंडळी, माझ्याकडे बघू शकता या ब्रँडची कस्टर्ड पावडर आहे, व्हॅनिला फ्लेवरमध्ये आहे ही. तर हा 1 किलोचा पॅक होता आणि याची MRP आहे 100 रुपये, पण मला ते पॅकेट 80 ते 90 रुपयांपर्यंत मिळालं होतं. तुम्ही कोणत्याही ब्रँडची कस्टर्ड पावडर यूज करू शकता, फक्त पॅकेटमधलीच यूज करा कारण जर लूजमधली घेतली तर त्याच्यामध्ये भेसळ केलेली असू शकते. तर बघा, आता एका बाउलमध्ये मी 2 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर घेतीये आणि उरलेलं सगळं दूध यामध्ये ॲड करते. तर आता आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. तर मंडळी, आज मी साधं दूध यूज केलं होतं, म्हणजे तापवून थंड केलेलं, साय वगैरे काढून टाकली होती त्याची, त्यामुळेच मी इथे 2 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे. पण जर तुम्ही कच्चं म्हशीचं दूध यूज करणार असाल, म्हणजेच फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध की जे तापवलेलं नाही आहे, ज्याची साय काढलेली नाही आहे असं दूध, तर मात्र तुम्ही 1.5 टेबलस्पून एवढी कस्टर्ड पावडर यूज केली ना तरीही चालते कारण त्या दुधाला ऑलरेडी घट्टपणा असतो, ते ऑलरेडी जास्त क्रीमी असतं. ओके,
तर बघा आता ही पावडर आपण या दुधामध्ये छान विरघळवून घेतली आहे, मस्त स्लरी केलेली आहे याची। आता ही लगेचच आपण या पातेल्यामध्ये ॲड करणार नाही आहोत, तर ती कधी ॲड करायची, कशी ॲड करायची हे मी पुढे सांगेनच। तर चला आता हे दुधाचं मिश्रण सगळ्यात आधी आपण गॅसवरती शिजायला ठेवूयात। तर मंडळी, सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि एकदा का हे दूध गरम झालं की मग साखर यातली पूर्णपणे विरघळते। सो येस, हे दूध जस्ट गरम झालेलं आहे, आता आपण गॅस कमी करतोय। सगळ्यात कमी फ्लेमवरती गॅस आता ठेवायचा आहे आणि आता आपण यामध्ये ॲड करतोय ही कस्टर्ड पावडरची स्लरी। पण मंडळी, ही ॲड करण्यापूर्वी एकदा तळामधून चांगली ढवळून घ्या पुन्हा एकदा, कारण ही पावडर लगेचच तळाशी जाऊन बसते आणि एकदम घट्ट अशी लेअर त्याची खाली साचून बसते। त्यामुळे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता आता हे मिश्रणामध्ये हळूहळू अशा पद्धतीने ॲड करायचं। तर मंडळी, ही स्लरी ॲड करत असताना सुद्धा ना आपल्याला स्पॅचुलाने हे दुधाचं मिश्रण चांगलं हलवत राहायचं आहे आणि ॲड केल्याबरोबर तळापासून कंटिन्युअसली हे असं हलवूनच घ्यायचं आहे, कंटिन्यू ढवळायचं आहे, नाहीतर मग कस्टर्ड पावडरच्या तळाशी गाठी गुठळ्या जमा होऊ शकतात। तर बघू शकता अशा पद्धतीने हे अधूनमधून मी छान मिक्स करून घेते। तर मंडळी, आता हे दूध आपल्याला छान उकळी येईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम आपली कमीच आहे, ठीक आहे? सो कमी फ्लेमवर साधारणपणे 6 ते 7 मिनिटांमध्ये या मिश्रणाला छान उकळी यायला सुरुवात होते। तर अशा प्रकारे उकळी यायला सुरुवात झाली की त्यानंतर 1 मिनिटभरच हे मिश्रण कंटिन्यू मिक्स करत आपल्याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे। किंवा तुम्ही असं म्हणू शकता की या दुधाला छान घट्टपणा किंवा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं असतं। तर बघू शकता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आपला मस्तपैकी बदाम मिल्कशेक तयार आहे। तर मंडळी, गॅस बंद केल्यानंतर सुद्धा अधूनमधून तळापासून हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग याच्यावरती साय जमा होऊ शकते। आणि त्यानंतर हे पूर्णपणे रूम टेम्परेचरवरती आलं की मग तुम्ही फ्रीजमध्ये सेट करून घ्या। सेट म्हणजे छान थंड करून घ्या, चिल्ड करून घ्या आणि मग थंडगार असं ते सर्व्ह करा। तर ही फायनल कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवत आहे। हा मिल्कशेक मी छानपैकी फ्रीजमध्ये थंड करून घेतला आहे आणि थंड केल्यानंतर मंडळी हा अशा पद्धतीने घट्ट तयार होतो। तर या ठिकाणी महत्त्वाची टिप सांगते, जर हा मिल्कशेक फ्रीजमधून थंड केल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा खूपच घट्ट वाटतोय, तर तुम्ही यामध्ये थोडंसं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थंड दूध ॲड करू शकता आणि तुम्हाला हवं तसं पातळ ते बनवू शकता, ठीक आहे? तर मंडळी, याला अजून जास्त टेस्टी बनवण्यासाठी मी यामध्ये ॲड केलेला आहे 1/2 टीस्पून एवढा व्हॅनिला इसेन्स। यामुळे खूप छान टेस्ट येते आपल्या मिल्कशेकला, त्यामुळे जर तुमच्याकडे असेल घरामध्ये अवेलेबल तर नक्की ॲड करा, ठीक आहे? स्वतः हे सर्व्ह करते मी आणि सर्व्ह करताना तुम्ही बघू शकत असालच की याची कन्सिस्टन्सी केवढी भारी आहे, केवढा क्रीमी असा हा तयार झाला आहे आणि याची टेस्ट गजब आहे। याच्यामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आपण अस्सल ओरिजिनल बदामसुद्धा ॲड केलेले आहेत। तर कधी कधी गाड्यावरती बदाम कमी आणि कस्टर्ड पावडरच जास्त असते, पण आपण तसं केलेलं नाही आहे। आपण याच्यामध्ये बदाम आणि कस्टर्ड पावडर दोन्हीचं अगदी परफेक्ट प्रमाण यूज केलेलं आहे। तर मंडळी, ही होती आजची रेसिपी। कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नक्की बनवून बघा हा बदाम शेक, तुम्हाला 100% आवडेल याची मला खात्री आहे। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि खूप जास्त शेअर करा हा व्हिडिओ, आणि असंच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, स्टे हॅपी।